माहितीपूर्ण खात्रीशीर बातम्यांसाठी सबस्क्राइब करा अविरत वाटचाल न्यूज। नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। लाइक करा, कमेंट करा, शेयर करा। अविरत वाटचाल। पहिली गोष्ट मी ही सांगतो की बच्चू कडू सन्माननीय आमदार हे माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले होते। त्यांना मी स्वतः फोन केला आणि मी त्यांना सांगितलं की आम्हाला सरकार बनवायचं आहे, तुम्ही सोबत हव्यात आणि आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये यावं। आणि माझ्या एका कॉलवर ते त्या ठिकाणी गुवाहाटीला गेले। त्याच्यामुळे बच्चू कडूंनी कोणाशी सौदा केला, काही उलटसुलट केलं, हे म्हणणं चुकीचं आहे। बाकी इतरांचं मी म्हणत नाही, म्हणजे इतरांनी कोणी सौदा केला असं माझं म्हणणं नाही, पण माझ्या फोनवर गेलेले नाहीत, माझ्या फोनवर गेलेले एकटे बच्चू कडू आहेत। त्याच्यामुळे त्यांच्यावर अशा प्रकारचा आरोप लावणं हे चुकीचंच होतं। आणि माझी ही पक्की इन्फॉर्मेशन आहे की ही जे लोक त्या ठिकाणी गेले गुवाहाटीला, पूर्णपणे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंवर विश्वास ठेवून ते सगळे लोक गेले। कारण त्यांना याची कल्पना होती की उद्या जर रिक्वायर्ड संख्या नसेल आपली तर आपलं पद देखील जाऊ शकतं, तरीही त्यांचा पूर्ण विश्वास शिंदे साहेबांवर होता, म्हणून ते त्या ठिकाणी गेले होते। आणि म्हणून काल मी स्वतः आणि माननीय मुख्यमंत्री आम्ही दोघांनी श्री बच्चू कडू यांना आणि श्री रवी राणा यांना दोघांनाही त्या ठिकाणी बोलवलं होतं। मी रवी राणांची आम्ही चर्चा केली, त्यावेळेस त्यांनी हे मान्य केलं की मी हे रागारागात बोललो, मला असं बोलायचं नव्हतं, मला कोणाला दुखवायचं नव्हतं, पण माझ्याविरुद्ध रवी राणांनी स्टेटमेंट केलं, माझ्याविरुद्ध बच्चू कडूंनी स्टेटमेंट केलं, म्हणून मी हे रागारागात केलाय। बच्चू कडूंना बोललो तेव्हा तेही म्हणाले की मी रागारागात काही स्टेटमेंट्स केले। दोघांनीही हे मान्य केलं की आम्ही रागारागात केलेले स्टेटमेंट योग्य नाहीत। आणि मला असं वाटतं की आता दोघांनी हे ठरवलंय की विकासाकरता काम करायचं आहे, अशा प्रकारच्या शाब्दिक एकमेकावर कोट्या करून दोघांचंही भलं नाही आहे, सरकारचंही नाही आहे आणि जनतेचंही नाही आहे। आणि त्या संदर्भात रवी राणांनी आपलं स्टेटमेंट चुकीचं आहे हे मान्यही केलं आहे, त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। त्याच्यामुळे हा विषय आता संपलेला आहे। नंतर बच्चू कडूंशी माझं बोलणं झालेलं आहे, त्यांनीही ते मान्य केलेलं आहे, त्यामुळे मला असं वाटतं की आता हा विषय संपलेला आहे।